महाराष्ट्र सरकार ने अनलॉक के चलते बार और शराब की दुकानें खोल दी, मगर अभी तक लोगों का श्रद्धा स्थान मंदिर के द्वार खोलने की अनुमति नहीं दी है। महाराष्ट्र सरकार के इस निर्णय के खिलाफ भारतीय जनता पार्टी की ओर से मंगलवार को महाराष्ट्र के सभी श्रद्धा स्थान के सामने आंदोलन करने वाली है। इस बात की जानकारी पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले इन्होंने दी है, कहा कि महाराष्ट्र सरकार अपनी संस्कृति भूल गई है। महाराष्ट्र सरकार है या देशाची महाराष्ट्राची संस्कृती विरासत विसरलेली आहे। 8000 वर्षापूर्वीचा इतिहास या महाराष्ट्राला आणि देशाला आहे, ज्या संस्कृतीने हा देश कायम ठेवला अशी परमेश्वर यांची परमपिता परमेश्वराने आपल्या सर्वांना आशीर्वाद त्या ठिकाणी दिले आहेत आणि त्याच्या भरोशावर आपण सारे जगतो आहोत। जे श्रद्धास्थळ आहे ते बंद ठेवणे आणि दारूचे दुकान उघडणे, बिअर बार उघडणे हे या सरकारला सोबत नाही आहे। जनतेची श्रद्धेशी खेळतात। आज कोविडमध्ये जनतेला एक श्रद्धास्थळाचा आधार असतो, तो आधारही राहून घेतला सरकारने। महाराष्ट्रातले सर्व मोठे मंदिर बंद आहे, सर्व मंदिरं बंद केले, मस्जिद बंद आहे, बौद्धविहार बंद आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे मंदिरासमोर सर्व समाजाचे प्रतिनिधी त्या समाजाचे प्रतिनिधी ज्याला ज्याला ज्याची श्रद्धा आहे ते श्रद्धास्थळावर जाऊन महाराष्ट्र सरकारला मागणी करणार आहे की मंदिरं उघडा आणि आमचे श्रद्धास्थळ उघडून आम्हाला किमान कोविडमध्ये आमच्या श्रद्धा जिथे आहेत ते जुळलेल्या त्या परमेश्वराचं दर्शन करू द्या अशी मागणी संपूर्ण जनता करते आहे। आणि उद्या भारतीय जनता पार्टी या मागणीला धरून संपूर्ण मंदिरासमोर 10:30 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत आणि मंदिरासमोर उपाशी बसणार आहोत।